चंद्रपुर जिले में शराब का मुद्दा अभी भी सुर्खियों में बना हुआ है। एक तरफ जहां शराब के शौकीन शराब शुरू होने पर खुशियां मनाते हुए देखे जा रहे हैं, वहीं दूसरी ओर कुछ परिसर में शराब की दुकान शुरू होने को लेकर परिसर के नागरिक विरोध दर्शा रहे हैं। एक ऐसा ही मामला आज किस परिसर में दिखाई दिया, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले में शराब का मुद्दा हमेशा से चर्चा में रहा है। वहीं चंद्रपुर जिले में शराब बंदी हटने के बाद अब अनेक स्थानों पर देशी विदेशी शराब की दुकानें शुरू हो गई हैं। मगर कुछ स्थानों से इन दुकानों के शुरू किए जाने को लेकर विरोध भी दर्शाया जा रहा है। और एक ऐसा ही मामला जगन्नाथ बाबा नगर परिसर से सामने आया, जहां एक देशी शराब की दुकान के शुरू होने का विरोध परिसर के नागरिकों ने किया और जिसका विरोध पूर्व नगर सेविका के साथ जन विकास सेना तथा परिसर के नागरिकों ने एक आंदोलन स्वरूप किया। इस मौके पर नागरिकों ने जमकर नारेबाजी की। तो सुनिए इसके संबंध में पूर्व नगर सेविका उषा धांडे ने क्या कहा। जगन्नाथ बाबा नीरज कॉलनी रहिवासी 30 वर्षापासून आम्ही इथे राहत आहे। हा परिसर एवढा स्वच्छ सुंदर होता, पण आता असे असे देशी दारूचे दुकान आहे ते झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी त्रास होईल। साथ ही इस आंदोलन में शामिल जन विकास सेना के पदाधिकारी परिसर के नागरिकों ने क्या कहा, आप स्वयं सुने उनकी मानी। सीटीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट। जगन्नाथ बाबा नगर या परिसरामध्ये आज देशी दारू दुकानाचे इथे उद्घाटन झालेले आहे। इथून 100 मीटरवर जगन्नाथ बाबा मठ आहे, 50 मीटरवर बालाजी मंदिर आहे, 50 मीटरवर शाळा आहे। या सर्व देशी दारू दुकानाचे आम्ही सर्व नागरिकांकडून सर्वप्रथम आम्ही इथे निषेध करतो। जगन्नाथ बाबा हा नगर सिव्हिल एरिया म्हणून ओळखला जातो, तर इथे आज 50 मीटरवर आपलं जगन्नाथ बाबा मठ आहे, 50 मीटरवर बालाजी मंदिर आहे, 50 मीटरवर शाळा आहे, कॉलेज आहे, आणि इथे ज्येष्ठ नागरिक सकाळला सायंकाळला फिरायला येतात। ज्येष्ठ नागरिक म्हटलं तर ते आपले काका काकू आई वडिलासारखे आहेत, तर अशा ठिकाणी देशी दारूचं दुकान उघडण्यात आलेलं आहे, हे लवकरात लवकर बंद करण्यात यावं याचा मी जाहीर निषेध करतो। हा एक अतिशय गांभीर्याचा विषय आहे की निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या रामझुला या ठिकाणी जगन्नाथ बाबा नगर वार्डातील ज्येष्ठ नागरिक आपला उर्वरित आयुष्य शुद्ध हवा मिळावी यासाठी म्हणून या रामझुल्यावर नेहमी सकाळ आणि संध्याकाळी येतात, आणि अगदी 150 मीटर अंतर नाही आहे त्या पुलापासून, तर इथे एक देशी दारूच्या दुकानाला परमिशन दिलेली आहे महानगरपालिकेने। तद्वतच जगन्नाथ बाबा मठाच्या समोर अगदी समोर तिथे एका बिअर शॉपीचं दुकान सुरू होणार आहे, अभिनव अपार्टमेंट मध्ये। तर पूर्ण वार्डातील लोकांचा याला कडाडून विरोध आहे, जेणेकरून आम्हाला शुद्ध हवा आणि चांगलं वातावरण ज्येष्ठ नागरिकांना मिळावं या हेतूनं रामझुला हा आमच्यासाठी एक आमचा हृदयातला एक महत्त्वाचा भाग आहे, आणि हे सर्व पावित्र्य या असल्या प्रकारच्या दुकानामुळे नष्ट होणार, आणि म्हणून पुन्हा याच्या व्यतिरिक्त जर 2 दिवसात दुकान बंद झालं नाही तर हा विरोध आमचा याच्यापेक्षा उग्र होईल, आणि या ठिकाणी सर्व देशी दारूचे दुकान जे लागणार आहे ते आम्ही बंद करू।